केली आणि तुम्ही मध्यस्थी केली त्याच्यामध्ये काय काय प्रकार काय पुरावा आहे? मी आता माध्यमांना एक प्रश्न विचारतो, विधानसभेच्या लॉबीमध्ये हे केवळ विधिमंडळ सचिवालयाचेच कॅमेरे आहेत, माध्यमांचा कुठलाही कॅमेरा तिथं अलाउड नाही, आणि असं असताना जे घडलंच नाही ते कसं चालवता तुम्ही की शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मंत्र्यांच्या मध्ये वादविवाद झाला? असं बिलकुल काही घडलेलं नाही, मी तिथं होतो, दोन एक मंत्री महोदय एक आमदार महोदय चर्चा त्या ठिकाणी त्यांची चालू होती, आणि चर्चा चालू असताना त्यांचा आवाज थोडासा वाढला, याच्या पलीकडे काही झालेलं नाही, एकमेकाला भिडले, एकमेकाच्या अंगावर गेले, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला असं बिलकुल नाही, आणि मी तिथं गेल्यानंतर विकास कामांवरनं त्यांचे काहीतरी चर्चा सुरू होती, काही त्याच्यात मंत्र्यांची तांत्रिक अडचण होती, आणि म्हणून संबंधित मंत्री महोदयांना संबंधित आमदारांना लॉबीमध्ये घेऊन आम्ही दोघांनी एकत्र चर्चा केली, आणि त्या चर्चेतनं अधिवेशन आज संपल्यानंतर त्यांचं जो काम होतं आमदार महोदयांचं त्याच्यासाठी उद्या बसून मार्ग काढायचं ठरलेलं आहे, वाद झाला नाही, विवाद झाला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत असं बिलकुल काहीही घडलेलं नाही। अहो मला एक सांगा साहेब, बोलता बोलता समजा थोडं मोठ्या आवाजात बोललो म्हणजे काय वाद झाला का? समजा बोलता बोलता बाबा हे झालंच पाहिजे का होत नाही? आता मी बोलताना थोडासा माझा आवाज वाढला, एखाद्या आमदारांची किंवा एखाद्या मंत्री महोदयांची बोलताना बोलता 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 आवाज थोडासा मोठा होतो, ठीक आहे ना, ते आमदार महोदय त्यांची बाजू मांडायचा प्रयत्न करत होते, पण बिलकुल वादविवाद झालेला नाही, एकमेकाला भिडलेले नाहीत, दोघांनाही घेऊन मी स्वतः लॉबीमध्ये बसलो, त्यांच्याशी चर्चा केली, आणि आजचं कामकाज संपलं की त्या आमदार महोदयांच्या कामासाठी उद्या बसून चर्चा करून तो प्रश्न सोडवायचं ठरलेलं आहे, आमच्यात खेळीमिळीचं वातावरण आहे, बिलकुल असा कुठेही एकमेकाला भिडलेला प्रसंग घडलेला नाही। दोघांमध्ये आपण मध्यस्थी घडवून देखील आणल्याची चर्चा आहे, काय नेमकं खरं आहे? अरे मला एक मराठी चर्चा आहे, आपलं नाव एकीकडे आपण म्हणताय वाद झाला नाही, दुसरीकडे सरनाईक साहेब म्हणतात की वाद झाला पण तो थोडक्यात मिटवण्यात ऐका ऐका ना, मी परत सांगतो, बोलताना थोडासा आवाज वाढणं म्हणजे वाद झाला असं नाही, योगायोगानं मी तिथं होतो, मला ते जेव्हा समजलं की एकमेकांच्या तर चर्चा थोडंसं उंच्या आवाजामध्ये सुरू आहे, म्हणून दोघांनाही मी लॉबीमध्ये घेऊन गेलो आतमध्ये, आणि लॉबीमध्ये गेल्यानंतर आमदार महोदयांनी त्यांचा विषय मला सांगितला, त्या कामातली तांत्रिक अडचण मंत्री महोदयांनी सांगितली, मग आमचं तिघांचं असं ठरलं की आजचं कामकाज संपलं की उद्या आपण बसू, आणि आमदार साहेबांचं काम कसं मार्गी लावता येईल, त्यांचं जनहिताचं काम आहे, त्यांचं कुठलंही असं व्यक्तिगत काम नाही हे सुद्धा मी स्पष्ट करतो, नाही तर उद्या आणि सांगताल वेगळा काय विषय, तर मतदारसंघातले प्रश्न असतात, आणि कदाचित बघा असंही असेल ना ती आउटर लॉबीमध्ये होती, इनर लॉबीमध्ये नव्हती, आउटर लॉबी जी आहे आपली त्या बाहेरच्या लॉबीमध्ये होती, आणि आता बघताय आपण गर्दी खूप आहे, कदाचित आमदारांना वाटलं असेल बोलता बोलता की आपण काय बोलतोय ते आवाज मंत्र्यांपर्यंत जाणार नाही, म्हणून कदाचित आवाज थोडासा मोठा झाला असेल, पण दोघांनी मी त्यांच्या बरोबर होतो, असं चिडाचिडी एकमेकाला भिडणं अंगावर धावून जाणं असं बिलकुल काही घडलेलं नाही, आणि निश्चितपणे आमदार साहेबांच्या कामासाठी उद्याच आम्ही दोन्ही मंत्री त्यांना घेऊन बसू, आणि त्यांचं जे जनहिताचं काम आहे ते उद्याच्या उद्या मार्गी लावलं जाईल, शिंदे शिवसेनेमध्ये आमदारांच्यातला आणि मंत्र्यांच्यातला योग्य समन्वय निश्चितपणानं आम्ही सगळ्यांनी ठेवलेला आहे। मला एकच म्हणायचं आहे, अपुऱ्या माहितीच्या आधारे माध्यमांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, माध्यमांचे प्रतिनिधी आता काही आतमध्ये येतात, खरं वास्तविक पाहता त्यांनी सुद्धा खात्री केल्याशिवाय अशी बातमी चालवणं योग्य नाही, त्यांनी जर आमदारांना विचारलं असतं त्या संबंधित मंत्री महोदयांना विचारलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं, आता मी सभागृहामध्ये होतो, माझं सभागृहामध्ये कामकाज आहे, पण जेव्हा मला हे समजलं की बाहेर माध्यमांमध्ये असं चाललंय की आमदारांच्यात आणि मंत्र्यांच्यात एकमेकाला भिडले म्हणून मी सभागृहातल्या कामकाजातनं बाहेर येऊन आपल्याला ही वस्तुस्थिती सांगतोय, असं बिलकुल काही घडलेलं नाही। ओके, धन्यवाद। देखिए अंदर की जो आउटर लॉबी है
वहां पे हमारे एक विधायक जी और एक मंत्री जी आपस में चर्चा कर रहे थे और चर्चे के दरमियान थोड़ी हमारे विधायक जी की आवाज थोड़ी ऊंची हो गई थी, उनमें कोई तान तनाव नहीं हुआ, उनमें कोई भीड़भाड़ नहीं हुई। वो चर्चे के दरमियान उन विधायक जी की थोड़ी आवाज बढ़ गई थी, उसके बाद संबंधित मंत्री महोदय, मैं खुद और वो हमारे विधायक, हम लोग तीनों साथ इनर लॉबी में जाके हम लोग बैठे, हमने चर्चा की और आज का अधिवेशन होने के बाद कल हम दो मंत्री और हमारे विधायक हम साथ साथ बैठ के हमारे विधायक जी का जो पब्लिक इंटरेस्ट का काम है वो काम करने के लिए हम लोग कल मीटिंग ले रहे हैं। ऐसा कोई तनाव नहीं हुआ, भिड़ने का एक के ऊपर दूसरा भिड़ने का ऐसा कोई इंसिडेंस असेंबली के आउटर लॉबी में या इनर लॉबी में कहीं भी नहीं हुआ है। ओके, देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।